बाहर निघालीस? हो, जरा बाहेर जाऊया ते. काही विशेष का? नाही, पत्र टाकायची. पत्र टाकायला बाहेर कशाला जातेस? इथे ट्रेनमध्ये ठेवून दे, हे घेऊन जातील. नाही म्हटलं जरा फिरूनही आले असते. कुठे तळ्याकडे चाललेस का गावाकडे? गावाकडे. बराच वेळ लागेल का यायला? नाही, अर्धा पाऊन तसंच येते. का? नाही ग, एकटा बसून बसून पण फार कंटाळा येतो ना. म्हटलं तू आली असतीस तर जरा गप्पा मारत बसलो असतो. बरं, मी आलेच. सगळ्या नोकरा चाकरांना काढून टाकले, आता कसं व्हायचं त्यांचं? काय करायचं बकुळा, जे होतंय ते पाहायचं. बकुळा, माझं एक काम करशील? सांगा की ताईसाहेब, तुमचं काम मी करणार नाही. भे, तू गावाला केव्हा जाणार आहेस? उद्याच. की उद्याच जाणार आहे? होय. हे बघ, मी तुला काही पत्र देते. ही पंडू काकांना लिहून दे, अगदी त्यांच्या हातातच दे. सांभाळून नाही हा, आणि कारभाराला सुद्धा देऊ नको. नाही बा, निघू नये. ताईसाहेबच्या हे गे पैसे. पैसे कशा पाहिजे? पत्र पोचवायला पैसे लागतात. असं कुठे म्हणते मी, गाडी भेटायला नाही लागणार काय? ताईसाहेब, उद्या मी जायचीच आहे गावाला. तुमचं घर कितीच लांब आहे माझ्या घरापासून? हा, आम्ही गरीब असलो तरी असलं ताईसाहेब आम्हाला. असू दे ग, खर्चायला लागतात पैसे. अहो, पण मला नाही लागायचे. हे बघ, ताईसाहेबांचा हुकूम म्हणून सांगते ना, घे. निघून येत. चहा घेतला असता तर बरं वाटलं असतं. बघा ताईसाहेब, येईन मी परत. पत्र काकांच्याच हातात दे ना. मला नीलाने एक निरोप दिलाय. बसा ना, बसा बसा. पण नीला तर आताच येऊन गेल्या. हो, काहीतरी निरोप लिहायचा राहिलाय म्हणून तिने मला पाठवलं. असं काय वाईट चहा घ्या की तयारच आहे. मी घेणारच होते बघा. आणि आत्ताच आणते बघा. माहिती कोण आहे ते? शुभा, अजूनही नीट विचार करशील आणि उरलेलं सगळं मला खरं खरं सांगून टाकशील तर ठीक आहे. मला खरंच माहिती. तुला माहिती आहे, तुला माहिती आहे. तू सांगशील, तुला सांगावंच लागेल. या क्षणाला हेमा कुठे आहे ते तुला चांगलं माहिती आहे शुभा. तुला बरोबर बोलता करेन मी. बोल, कुठे आहे ते? शुभा, हेमा कुठे आहे? बोल शुभा. ठीक आहे, ठीक आहे. तुझा हेकेखोरपणा मी चिरडून टाकेन, लक्षात ठेव. तुला बरोबर बोलतं करेन मी, बरोबर बोलतं करेन. अगं आतालाच वापरलं की मी. अगं दे आतलं.
थोडस नाही ग अजिबात नाही बघ संपून गेले आहे बाई उद्याला ये बघ उद्याला दे हल्ली रेशनवर काही मिळत नाही ना वही की आता बघा हीच शेजारी आली होती राखेल विचारायला आता कुठून घेऊ मी चालले उद्या गावाला बराच वेळ लावला तुझ्या घरच्या लोकांनी यायला वही की का ग काय मकुळा भेटली होती हो दिली पत्र तिला खूप सालस पोरगी आहे मी तिला पैसे द्यायला लागले तर घेच ना बळजबरी तिच्या हातात कोंबले मी इथे कोणी आलं होत नाही शुभा तू लपवतेस काहीतरी प्रतापराव आले होते खूप संतापले होते आणि त्याने मला धमकी दिली धमकी कसली तीच हेमानं काय काय सांगितलं ते मला सगळं सांग म्हणून त्यानंतर मी वाटेल त्या रीतीने तुझ्याकडून ते सगळं काढून घेईन मी त्यांना खूप विनवण्या केल्या काही उपयोग नाही झाला खूप आरडाओरडा केला आणि मग रागारागात निघून गेले निराताई या घराबोतलची जागा पाहिली की नाही की मला एकदम पिकासूच्या चित्राची आठवण होते बघा तुम्हाला नाही वाटत तुम्हाला काय म्हणायचं माझ्या लक्षात नाही आलं खरं म्हणजे मलाही ते बरोबर शब्दातून व्यक्त करता येत नाही पण काय की पिकासूचं चित्र आहे तुम्ही कधी पाहिलं आहे का त्याची अशी गंमत होते की आपल्याला चित्र फार आवडतं पण कोणी विचारलं तुम्हाला एक्झॅक्टली काय आवडलं काही सांगता येत नाही पा अगदी तसंच होतं नाही मला त्यातलं काही गम्य नाही बसा ना फार दिवसाने आपण गप्पा करीत बसलो म्हणजे तसं काही काम नसते तर नाही काम काही नाही आहे पण बसा ना मला काय काव्य शास्त्र विनोद याच्यावर चर्चा करायला बरं वाटतं बाबा आपल्याला पण मला त्यातलं काही कळत नाही आश्चर्य बरं काही संगीतात वगैरे काय आवडतं की नाही आवडत नाही अहो निदान नाट्यसंगीत काय कमाल आहे तुमची पूर्वीची तुम्ही गाणी ऐकली हे चारुदत्त वसंत सिनेला सांगत होते रजनीनाथ हा नभी उगवला रजनीनाथ हा नभी उगवला राजपथी जणू दीपचे गमला रजनीनाथ हा नभी तुम्हाला काहीच गम्य दिसत नाही मी निघते अरे चा तुम्हाला खरंच मी बोर केले दिसतंय कोण नाही माझं काय होतं आवडत्या विषयावर बोलायला लागलो ना की असा गिरडीच्या पट्ट्यासारखा बोलत राहतो बघा अहो माझे दोस्त लोक नेहमीच मला म्हणत असे हे बा सदा तुझ्या या तोंड पट्ट्यावर ऐकून घ्या तरी मला ऐकून सांगू द्या तरी तुझ्या या तोंड पट्ट्यावर एखादी गिरण म्हणजे फ्लोअर बिल अगदी 3 शिफ्ट विदाऊट एनी ब्रेकडाऊन चालेल अहो गुलाबाई तुम्हाला एखादं पत्र वगैरे पोस्टात टाकायचं का मी पोस्टात जातोय तुम्हाला त्रास नको म्हणून म्हटलं मी रोज पत्र लिहित नाही कधीतरी एखाद्या मैत्रिणीला टाक अहो असं काय करताय मी तुम्हाला मगाशी नाही का सांगितलं मला नीला भेटली होती ती तेव्हा ती पत्रच टाकायला चालली होती अरे हो विसरलोच बघा सदा माझं तुझ्याशी काम आहे नंतर कधी रात्री जेवल्यावर अरे महत्वाचं आहे म्हणूनच म्हटलं जेवल्यानंतर बोलू
मला तुझ्याशी अतिशय महत्त्वाचं तातडीने बोलायचं आहे. थांब रे, बाई अजून काही झोपलेली दिसत नाही. मग कोण बाई? अरे ती आणि दुसरी गोळ. कोण? नीला. ती काय करते? खाते आपल्याला? ती बाई मोठी वस्ताद आहे. अरे मला भीती अशी वाटते, आपण इथं बोलतो आहोत खरे, ती बाई कुठून तरी आपलं बोलणं ऐकत असली पाहिजे. झोपली असेल ती. नाही, आपण असं करू, इथं राहण्यात अर्थ नाही, आपण आज जाऊनच बोलूया. लवकरात लवकर मार्ग काढलाच पाहिजे. इथे गळ्याला फास लागायची पाळी आली. झटपट हालचाल केली नाही ना? अरे पण झटपट काय हालचाल करायची हाच तर मुळात मुद्दा आहे ना. का? तुला तिच्या हुशारीविषयी कल्पना नाही. ती मध्ये नीला आली आहे. ती काय करणार? ती काय करणार? तिला ते बेलवळ करायला आणि त्या वकिलाला पत्र लिहून पाठवलं. परत परत पत्र पाठवलं? हो परत. माय गॉड, काय करावं काय सुचव. हे पहा, उगाच डोक्यात राग घालून कामं होत नसतात, समजलं ना? प्रत्येक पाऊल हुशारीने टाकलं पाहिजे. मूर्खासारखी तिच्यावर कुरघोडी करायला निघालास, तिला हिणवलंस, तिचा अपमान केला, काय मिळवलंस? काय मिळवलंस काय तू? तुला तिच्या बुद्धिमत्तेविषयी अजून काही कल्पना दिसत नाही. ती फार चाणाक्ष बाई आहे. अरे पुरुषाला लाजवील अशी ती बाई आहे. माझं तिचं सख्य जमलं तर मी सारं जग तिच्या भोवती वळून टाकेन. पण तुझ्यासाठी मला तिच्याशी शत्रुत्व पत्करावं लागलं. स्वतःच्या बुद्धिमत्तेची भयंकर घमाई नसणार आम्ही. बाऱ्या गावचं पाणी प्यालं मी, पण मला सुद्धा तिच्यासमोर नांगी टाकावी लागते. अरे तुझ्या बायकोच्या पाठीमागे एखाद्या पहाडासारखी उभी आहे ती, पहाडासारखी. आणि तिच्यासमोर तू म्हणजे तांदळाच्या खड्यासारखा मूर्ख गुणीकडचा. बोल बाबा, बोल बोल. काय बोलशील ते मला सहन केलंच पाहिजे. आडलोय ना मी, पण माझी बायको आणि ती नीला यांच्या कचाट्यातून सुटण्याचा काहीतरी मार्ग सांग. रोज काहीतरी नवीन समस्या उभ्या करतायत. लागलास का पुन्हा मूर्खासारखा बडबडायला? लागलास सदा? तू मगासपासून मला फक्त मूर्ख म्हणण्यापलीकडे दुसरं काय केलंयस? एखादा मार्ग आकल्याने सुचवलेला एखादा मार्ग सांगशील? मार्ग पुष्कळ आहेत, पण त्यासाठी अधिकार देतोस का संपूर्ण मला? नाही, तुझे मार्ग सगळे खुंटले आहेत ना, मी सुचवत की मार्ग, पण अधिकार देतोस का संपूर्ण मला? संपूर्ण अधिकार? समजा तुला संपूर्ण अधिकार दिले तर असं काय मोठं वेगळं करणार असे? समजा नाही, देतोस की नाही तेवढं सांगायचं. होय की नाही? दिले. दॅट्स इट. मी तुला आता काही एक प्रश्न विचारतो, त्याची फक्त तुम्हाला उत्तरं द्यायची. आधी पैशाविषयी बोलू. तुझ्या बँकेत तुझ्या नावावर एकूण किती पैसे आहेत? असतील 2-4 हजार रुपये. तुझ्या बायकोच्या नावावर? त्याचा काय उपयोग आहे? का तुला ती काही देत नाही? ती कुठली देते? FD मधल्या पैशाचं येणारं व्याज मीच घेतोय, पण ते सगळे लागतात घर खर्चाला. दुसरीकडून काही म्हणण्याची आशा आहे ना? पण ते इतक्यात नाही. म्हणजे? तिचा एक काका आहे, त्याच्या नावावर गडगांचं संपत्ती आहे, ती सगळी हिला मिळणार. असं? पण ते केव्हा? तो मेल्यावर. काका म्हातारा आहे की तरुण आहे? तरुणही नाही आणि जख्ख म्हातारे नाही आहे, ब्रह्मचारी आहे बेटा, आणि म्हणून तर त्याची सगळी इस्टेट त्याच्यानंतर हिला मिळणार आहे. हे किरकिरी माणसं लवकर मरत सुद्धा नसतात.
बायकोकडून आणखी काही पैसा मिळण्याची आशा? आशा भरपूर आहे, अगदी गडगंज संपत्ती मिळेल. पण पण काय त्याकरता ती निपुत्रिक मरायला हवी. गड, म्हणजे ती निपुत्रिक मिळी तर तिची सारी इस्टेट, सारा पैसा अडका तुला मिळणार. हो अरे मूर्खा हो काय, चान्स आहे चान्स. तेव्हा समजा समजा येत्या 2-4 महिन्यात तुझी बायको मेली. काय बोलतोस का सदा? हेच, येत्या 2-4 महिन्यात तुझी बायको मेली. हा विषय सोडून दुसरं काही बोल सदा. स्वतःची कर्ज फेड करण्याकरता मी बायकोला मारू? तू काय मला समजतोस काय सदा? मी काय तुझ्यासारखा काय? हा व्यवहार आहे, इथं हळवं राहून चालायचं नाही, घबाडावर नजर ठेवायची तर नाजूक राहून चालणार नाही. तेव्हा तुझी बायको मेल्याशिवाय तुझ्या पदरी काही पडणार नाही. बरोबर? तिला मूल होऊ देणार नाही याची काळजी तू घेतच आहेस. हो पण काकांची इस्टेट. तो म्हातारा लवकर खपला नाही तर? हे पा, हातातल्या फायद्याचा विचार कर, दूरच्या तोट्याचा नको. तेव्हा पैशाचा प्रश्न सोडवता येईल. आता दुसरा प्रश्न. तू म्हणतोस तुझी बायको आणि मेहुणी अडचणी निर्माण करतात, पण तुझी खरी अडचण काय? म्हणायचं काय तुला? सांगतो अगदी स्पष्ट सांगतो. हे पा प्रताप, गेल्या काही दिवसात तुझी मी वागणूक पाहिली, तुझं बोलणं ऐकलं आणि तू माझ्यापासून लपून ठेवलेलं तुझं गुपित मला कळलं. कसलं गुपित? त्या दोघी ही तुझी अडचण नाही, तिसरीच आहे. तिसरी? हेमा. हेमान की नाही, एखाद्या पिशाच्यासारखं तुला त्यांना पछाडलेलं आहे. सदा हे फार होत आहे, फार होत आहे. नाही, आपण दोघजण अतिशय जुने दोस्त आहोत, कबूल आहे, अगदी जानी दोस्ती आहे आपली. आजपर्यंत आपण दोस्तीमध्ये एकमेकाला खूप मदत केलेली आहे, एकमेकांच्या करता खूप मिळवलं आहे, एकमेकांना खूप दिलेलं आहे, त्याग केलेला आहे. पण सदा याचा अर्थ असा नाही की कोणाला आपलं खाजगी आयुष्य असूच नाही. म्हणजेच तू माझ्यापासून काहीतरी लपवून ठेवतोयस? हो लपवतोय, पण त्याचा तुझ्याशी काहीही संबंध नाही सदा. ते जाणून घ्यायचा तुला काहीही अधिकार नाही. म्हणजेच तुझा माझ्यावर विश्वास नाही? ठीक आहे, हवं तर तसं म्हणतो. प्रताप, प्रताप, हीच किंमत केली तू आपल्या मैत्रीची? एका वाक्याने तू आपल्या एवढ्या जुन्या मैत्रीवर बोळा फिरवलास. प्रताप, कुठलंही संकट आलं असतं तर मी ते सहन केलं असतं, पण माझ्या भावनाचा, माझ्या मैत्रीचा असं पायमल्ली केलीस तू? छे, सहन होत नाही, सहन होत नाही मला रे, सहन होत नाही. आय एम सॉरी सदा. अरे नको नको, माफी कसली मागतो आहे? अरे तू विसरलास, पण मित्र आहे मी तुझा. बरं ते जाऊ दे, तुला माझी मदत हवी की नको? अरे काय बोलतोस काय सदा, तुझ्या मदतीशिवाय मी उभा तरी राहू शकेन का? हे मला मी जंग जंग शोधलं पण कुठेही सापडत नाही आहे. आणि सदा, ती सापडली नाही ना? अरे ती सापडली नाही तर मी मेलोच बघ. इतकी गंभीर बाब आहे? अरे माझ्या सगळ्या जगण्या मारण्याचा प्रश्न आहे तो. तिनं माझ्या बायकोला पत्र लिहिलंय तर तुला मी दाखवलं, ते तळ्याच्या काठी पुरलेलं.
त्यात तिने लिहिलेलं अगदी 100% सगळं खरं आहे. तिला माझं रहस्य माहिती आहे. तुला ते कोणी सांगितलं? तू? नाही. म्हणजे एकूण 2 स्त्रियांना तुझं रहस्य माहित आहे. तात्पर्य 2 सुगणीच्या कचाट्यात तू सापडलेला आहेस. म्हणून तर मी अपसेट आहे. तिच्या हॉस्पिटलमधून पळून जाण्यात तुझ्या कोणा शत्रूचा हात आहे? मला काही कल्पना नाही. अच्छा, आणि ती हेमा नोकरी राहण्यात तुला भीती का वाटते? सदा, हेमा जर माझ्या बायकोला भेटली आणि तिने जर माझ्या बायकोला माझ्याबद्दल सगळं खरं खरं सांगितलं. एवढा घाबरतोस तू बायकोला? छे रे, घाबरतो कशाला. आता तीही माझी पर्वा करत नाही हेही मला माहिती आहे. मी तिच्या मार्गातला अडथळाच आहे. म्हणजे? मी नाही समजलो. लग्नापूर्वीचा तिचा एक प्रियकर होता. अरे मग हसू नको तर का रडू. अरे प्रत्येक स्त्रीच्या बाबतीत लग्नाआधी कुणी ना कुणीतरी घर करून राहिलंच असतं. आपण मी तिचा नवरा नंबर 2 काही काहींच्या बाबतीत तर नंबर 3 नंबर 4 येतो. मला वाटतं माझ्या बाबतीत मी 13-14 नंबर असावा. चालायचं चालायचं. अरे ह्या गोष्टी मनावर घ्यायच्या नसतात. सदा, हसण्यावर नेण्यासारखी गोष्ट नाही आहे. त्या दोघांना जर माझं रहस्य कळलं तर दोघं मिळून माझा सत्यानाश करतील. बर, नाव काय त्यांचं? कोणाचं? ते प्रियकराचं. योगराज गोखले. काय करतात ऋषी? सध्या परदेशामध्ये असतो. कशावर? माझी माणसं मी त्याच्या पाठलागावर ठेवलेली. मध्ये 1-2 तो हेमालाही भेटला होता. असं? सदा, मला नकळत हा माणूस जर कधी परत आला तर. अरे आम्ही काय बांगड्या भरल्यात का हातात? डोंट बी पॅनिकी, मी तुझ्या पाठीमागे आहे. तुझी ती हिंमत कशी काय दिसत? माझ्या बायकोला पाहिलं असतो. दोघी हुबेहूब सारख्या दिसतात. फरक इतकाच आहे की हिमाचा चेहरा आजारपणामुळे थोडासा खंगल्यासारखा दिसतो. दॅट्स ऑल. दोघींचं काही नातं? नाही, काय नाही. का? तरी सुद्धा हुबेहूब दिसतात. ठीक आहे. आणि हेमाची आई ती कशी काय? मी परवाच त्याला भेटत आलो. आम्ही दोघांनी मिळून शेजारचा सगळं गाव धुंडाळलं. विश्वासात ठेवण्यासाठी बाई आहे का ते? होय. तर नाही, पण तरी सुद्धा तुझं रहस्य कोणाकडे तरी तिने उघडकीस आणलं. मग ती स्वतःची मुलगी का असेल? आणखी कोणाला नाही सांगणार ती का? त्याच्यामुळं तिचं आयुष्य थोडंच उद्ध्वस्त होणार आहे तुझ्यासारखं. नक्कीच. गुड, देन एव्हरीथिंग इज इझी. तू आता पण झोपायला जाऊया. कम ऑन.